आमच्या शासनाने सहानुभूतीपूर्वक घोडजकर इयत्ता 10वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव राजश्री शाहू विद्यालय, वसंत नगर, नांदेड. मी एका रास्ताभाऊ दुकानदाराची मुलगी आहे. त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. माझ्या भाषणाला सुरुवात करते. 2001 अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आम्ही आज जे जिल्हाधिकारी कार्यालयावर जे निदर्शने करत आहोत, आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला 440 रुपये कमिशन मिळावं एका क्विंटलच्या मागं. हे जर देणं शासनाला होत नसेल तर आम्हाला 5000 रुपये नाही का मानधान, 50000 रुपये मानधान देण्यात यावं. त्याच्या व्यतिरिक्त नाही का आम्हाला जे धान्य येतं आहे आज आमच्या दुकानावर, ते धान्य नाही का प्लॅस्टिकच्या बारदाण्यामध्ये येते. प्लॅस्टिकच्या बारदाण्यामध्ये न देता ते धान्य आम्हाला नाही का बोरी जे राहते सुतळीच्या बारदाण्यामध्ये देण्यात यावं. दुसरं असं आहे, केंद्र शासनाने आमच्या 20 ते 30 रुपयाची नाही का कमिशनमध्ये वाढ केली, ती प्रत्येक राज्यांनी ताबडतोब नाही का अंमलामध्ये आणावी. कोरोना काळामध्ये आमच्या कुटुंबाच्या बऱ्याच हानी झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये स्वस्त धान्य दुकानदाराचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत. अशा काळात महाराष्ट्र शासनानं आमच्या स्वस्त धान्य दुकानदाराचे हे झाले वारलेले आहेत, तशा लोकांना कुठली मदत जाहीर नाही केली किंवा त्यांना आर्थिक मदत नाही केली. गुजरात सरकारनं 50 लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला अर्थसहाय्य दिलं, पण इथं कुठल्याही प्रकारचं असं दिलं नाही. त्याच्यानंतर नाही का आमची जे यंत्र जे आहे धान्य वाटप करायचं, त्याच्यामध्ये नेटवर्क येत नाही. ते नेटवर्क नाही का 2G आहे, आम्हाला जवळपास ते 4G पाहिजे किंवा 5G चाललेलं आहे. ते दिलं तर कार्डधारकामध्ये आमच्यामध्ये वादविवाद होण्याचा संघर्ष टळेल. कित्येक वेळा असं झालं की आमच्या नांदेडचे एक दुकानदार आहेत, मुस्तफा नाव आहे त्यांचं, त्यांच्या पत्नीच्या नावानं दुकान आहे, ते दुकान नाही का देगलूर लाक्याला नाही का लूटमार केली, त्या ठिकाणी अक्षरशः तिथं मारामारी झाली. तशाच नाही का आम्हाला नाही का कोणी मदत नाही केली. प्रशासनाने येऊन मदत केली, कशाच्या आधारे पोलिसला वगैरे इन्फॉर्मेशन दिलं. आमची ही इच्छा आहे की आमचं हे आंदोलन, आमच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर आंदोलन पुढे छेडण्यात येईल. प्रशासनाच्या विरोधात आम्ही नाही आहेत, परंतु नाही का प्रशासनानेही तेवढी काळजीपूर्वक आमची नाही का दखल घ्यायला पाहिजे. आमच्या राज्याचं नेतृत्व DN पाटील साहेब करतात, केंद्रामध्ये नाही का विश्वंभर बसू साहेब नेतृत्व करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदीचे भाऊ प्रल्हाद मोदी हे आमच्या संघटनेचं नेतृत्व दिल्लीमध्ये करतात. येणाऱ्या 2 ऑगस्टला आमचा नाही का मंत्रालयाला घेराव आहे दिल्लीला, संसदेला, आणि येणाऱ्या 18 तारखेला मुंबईला आझाद मैदानला कार्यक्रम आहे.